इयत्ता 6वी विषय इतिहास प्रकरण 4 वैदिक संस्कृती स्वाध्याय प्रश्न 1 खालील आशयाचा विचार करून उत्तरे लिहा 1 वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया उत्तर लोपामुद्रा गार्गी मैत्रेयी 2 वेदकाळातील मनोरंजनाची साधने उत्तर गायन वादन नृत्य सोंगट्यांचा खेळ रथांच्या शर्यती आणि शिकार 3 वेदकाळातील 4 आश्रम उत्तर ब्रह्मचर्याश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम संन्यासाश्रम प्रश्न 2 चुकी बरोबर ओळखा 1 यज्ञात म्हटले जाणारे मंत्र ऋग्वेद उत्तर चूक यज्ञात म्हटले जाणारे मंत्र यजुर्वेद आहेत 2 अथर्व ऋषीचे नाव दिलेला वेद अथर्व वेद उत्तर बरोबर 3 यज्ञविधीच्या वेळी मंत्रगायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद तामवेद उत्तर बरोबर प्रश्न 3 एका शब्दात उत्तरे लिहा 1 वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत 2 वीर म्हणजे जाणणे 3 गोधम म्हणजे गहू 4 घराचा प्रमुख म्हणजे गृहपती 5 श्रेणींच्या प्रमुखाला म्हणत श्रेष्ठी प्रश्न 4 नावे लिहा 1 तुम्हास माहीत असलेली वाद्य उत्तर वीणा शततंतू झांजा शंख डमरू मृदंग तबला हार्मोनियम ढोलकी बासरी टाळ हलगी 2 सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान 2 दागिने उत्तर मंगळसूत्र झुमके 3 सध्याची मनोरंजनाची साधने उत्तर सिनेमा थिएटर टीव्ही इंटरनेट मोबाईल लॅपटॉप गार्डन प्रश्न 5 थोडक्यात उत्तरे लिहा 1 वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता उत्तर वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू सातू तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता त्यांपासून ते विविध पदार्थ बनवत असत दूध दही लोणी तूप मध हे पदार्थ त्यांच्या आहारात समाविष्ट होते तसेच उडीद मसूर तीळ आणि मांस या पदार्थांचाही त्यांच्या आहारात समावेश होता 2 वेदकाळात गायींची विशेष काळजी का घेतली जाई उत्तर वेदकाळात गायींचा विनिमयासाठी उपयोग केला जाई त्यामुळे गायींना विशेष किंमत होती इतरांनी गायी चोरून नेऊ नयेत म्हणून गायींची विशेष काळजी घेतली जाई 3 संन्यासाश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती उत्तर 4 आश्रम म्हणजे संन्यासाश्रम होय यात मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत होता अशा प्रकारे मनुष्याने संन्यासाश्रमात वागावे अशी अपेक्षा होती प्रश्न 6 टिपा लिहा 1 वेदकालीन धर्मकल्पना उत्तर वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य वारा पाऊस वीज वादळे नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवतारूप दिलेले होते त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला हवी असे म्हणत अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याच्या विधीला यज्ञ म्हणत प्राणीमात्रांचे जीवन आई सृष्टीचक्राचाच एक भाग आहे त्यात बिघाड झाल्यास संकटे येतात संकटे येऊ नयेत म्हणून
प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. कोणीही सृष्टीचे नियम मोडू नये असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे असे समजले जाईल. 2. वेदकालीन घरे. उत्तर: वेदकाळातील घरे मातीची किंवा कुडाची असत. गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून त्याच्यावर शेणामातीने लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड. या घरांच्या जमिनी शेणामातीने सारवलेल्या असत. घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जात. 3. वेदकालीन शासन संस्था. उत्तर: वेदकाळात प्रत्येक ग्राम वसाहतींचा ग्रामणी हा प्रमुख असे. अनेक ग्राम वसाहतींच्या समूहाला विश असे म्हणत, त्याच्या प्रमुखाला विषपती असे म्हणत. अनेक विष मिळून जन तयार होत असे. जनच्या प्रमुखाला धृत किंवा राजा म्हटले जाई. प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्य होती. राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते. कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भाग दुग असे म्हणत. जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा तो भाग दुग. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विद्य आणि जन अशा चार संस्था होत्या. त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत. सभा आणि विद्य या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा म्हणत, तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती असे म्हणत. समितीमध्ये लोकांचा सहभाग असे. माहीत आहे का तुम्हाला काही सूक्तांचा मराठी भाषेत अर्थ? हे देवा खूप पाऊस पाड, आमच्या शेतात भरघोस पीक येऊ दे, आमच्या मुलाबाळांना भरपूर दूध दुपटे दे, गाई आमच्या घरी येऊत, आमच्या गोठ्यात त्या आनंदाने राहोत, त्यांना पुष्कळ वासरे होत. लोक हो चला उठा, उशेच्या आगमनाबरोबर अंधार नाहीसा झाला आहे आणि प्रकाशाचे आगमन होत आहे. उशेने सर्व विश्वाला जागे केले आहे. आपण आपापले उद्योग करून धन मिळवू या. घोड्याला अश्व असे म्हणतात. एखाद्या इंजिनचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला अश्वशक्ती, हॉर्स पॉवर असे म्हणतात.